नमस्कार, शीतल रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मी आज घेऊन आलेले आहे चिकनची थाळी। तर हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता लास्टपर्यंत बघा, तुम्ही नक्कीच चव विसरणार नाहीत, एवढी छान झालेली आहे थाळी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घेऊयात। हळद आणि मीठ सगळ्या चिकनला लागल्यावर चिकन एकदम छान चविष्ट होतं। हे मिक्स करून झालेलं आहे। 50 ग्रॅम खोबरं कट करून घेतलेलं आहे। अद्रक, अद्रकचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे। लसणाचे 2 कांदे सोलून घेतलेलं आहे लसूण, आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा, मिक्सरमध्ये आपलं बारीक करून झालेलं आहे वाटण। ह्याच्यातलं आपल्याला अर्ध्याला थोडं जास्त वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, आणि थोडं शिल्लक ठेवायचं आहे। हे सगळं मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून झालेलं आहे, आपण आता साईडला ठेवून घेऊयात। या इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालेलं आहे, आता आपण पातेलं उतरून घेऊया। गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी भरून तेल टाकायचं आहे। गॅस मोठा करायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, या इथे मी एक मोठा कट करून कांदा घेतलेला आहे, तो तेलामध्ये घालून घेऊया। कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। जास्तही लालसर होऊन द्यायचा नाही आपल्याला कांदा। कांदा छान परतलेला आहे बघा। त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊयात। हे मिक्स करून झालेलं आहे, त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी। मीडियम गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, 1 मिनिट झालेलं आहे, आता आपण झाकण काढून घेऊयात। मॅरिनेट केलेल्या चिकनच्या ताटामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि कुकरमध्ये ओतून घ्यायचं आहे। बाकीचं सगळं आपण पाणी 2 ग्लास गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते सगळं टाकून घेऊया कुकरमध्ये। मिक्स करून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला चिकनला उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे। तर बघा, चिकनला उकळी आलेली आहे, आता आपण एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात। मीडियम गॅसवरतीच आपल्याला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत। आता आपला कुकर भी थंड झालेला आहे, आता आपण झाकण काढून घेऊयात। तर बघा, चिकन शिजलेलं आहे। या वाटीमध्ये आता आपण सूप काढून घेऊयात। तर बघा, सूप तयार आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। बारीक गॅसवरतीच आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये 2 विलायचे टाकून घेऊयात।
दोन दालचिनीचे तुकडे, पाच सहा मिरी, चार पाच लवंगा आणि दोन तमालपत्र टाकून घेऊया। हे छान परतले की ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे। करून घेऊया, कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेलेला आहे। आता आपण हे साईडला करून घेऊया। याच्यामध्ये आणि आपण अर्धा पळी तेल घालून घेऊया। आपण चिकन मॅरिनेट करताना हे मसाला शिल्लक ठेवलेला आहे ना, तो घालून घेऊयात आता ह्याच्यामध्ये। आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, मसाला छान परतला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। टमाटर छान शिजेपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण एक चमचा काळं तिखट, एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर हे घालून घेऊया। ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालेलं आहे। आपण चिकन शिजवलेलं त्याच्यातलं एक पळी आपल्याला सूप टाकून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये एक पळी सूप टाकून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। याला आपण आता तेल सुटेपर्यंत एक मिनिट भर असं झाकून ठेवून घेऊया। तर बघा, एक मिनिट झालेलं आहे, ह्याला तेल सुटलेलं आहे थोडंसं। बघा, हे सगळे मसाले शिजलेले आहेत। बघा, आता ह्याच्यामध्ये आपण शिजू घातलेलं चिकन घालून घेऊयात। मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अजून आपण थोडंसं चिकन सूप टाकून घेऊयात, म्हणजे मसाले करपले जाणार नाहीत। आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून आपल्याला एक मिनिट भर शिजू द्यायचं आहे। एक मिनिट भर झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला चिकन सुक्का तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात। चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात। तर बघा, आपला चिकन सुक्का तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। जास्तही गरम तेल करून द्यायचं नाही, आपल्याला बारीक गॅसवरच तेल गरम करायचं आहे। इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, एक चमचा गरम मसाला, एक चमचा येसूर घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा काळा मसाला घेतलेला आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल येसूर म्हणजे काय, येसूरचा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आपण सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। पळीने मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला गॅस मोठा करायचा नाही,
नाही तर आपला मसाला करपला जातो त्याच्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरच हे मसाले सगळे टाकून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा छान वास आला की आपण काय करायचं, शिजलेले हे चिकनचं पाणी सगळं ओतून घ्यायचं आहे कुकरमधलं, आणि राहिलेलं चिकन बी आपण घालून घेऊया। चिकन रस्स्यामध्ये मी चिकन शिजलेलंच पाणी घालून घेतलेलं आहे, दुसरं पाणी टाकायचं नाही आपल्याला। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाही कारण की आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आपल्याला मीठ जास्त घालून घ्यायचं नाही आहे। आता आपल्याला बारीक गॅसवर तरी यूज तर चिकन शिजू द्यायचं आहे, जास्तही चिकन शिजू द्यायचं नाही कारण की आपण कुकरला दोन शिट्या लावल्या होत्या ना, त्याच्यामुळे चिकन शिजलेलं आहे ऑलरेडी। तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला छान तरी आलेली आहे, आपण बारीक गॅसवरती ठेवला होता गॅस, त्याच्यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। चिकन रस्सा झालेला आहे, आता आपण सर्व करून घेऊयात। आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि ईसूरचा लवकरच व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे असे छानसे व्हिडिओ तुम्हाला दिसले जातील। धन्यवाद।